पाली शहराचा पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी व जीवनमान उंचावण्याकरिता नगर पंचायत निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन बुधवार दिनांक 12 रोजी आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रचार रॅलीमध्ये केले। यावेळी त्यांनी प्रभागातील प्रत्येक घरात जाऊन लोकांसोबत संवाद साधला। यावेळी भाजप दक्षिण रायगड सरचिटणीस मिलिंद पाटील, दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, लोहा तालुका अध्यक्ष सोपान सांबेकर, सुधागड तालुका अध्यक्ष चंद्रकांत घोसाळकर व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। पाली शहराचा पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी व जीवनमान उंचावण्याकरिता नगर पंचायत निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन बुधवार दिनांक 12 रोजी आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रचार रॅलीमध्ये केले। यावेळी त्यांनी प्रभागातील प्रत्येक घरात जाऊन लोकांसोबत संवाद साधला। यावेळी भाजप दक्षिण रायगड सरचिटणीस मिलिंद पाटील, दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, लोहा तालुका अध्यक्ष सोपान सांबेकर, सुधागड तालुका अध्यक्ष चंद्रकांत घोसाळकर व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। पाली नगर पंचायतीच्या येणाऱ्या 18 तारखेला होणाऱ्या मतदानासाठी आपले उमेदवार अलाप मेहता आणि आपल्या उमेदवार अंकिता गायकवाड या दोघांनाही मोठ्या संख्येने विजयी करा अशी आपल्या सर्वांना विनंती आहे। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक नवा भारत घडवण्याचा संकल्प करत आहेत की ज्यामध्ये या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाचं जीवनमान उंचावे आणि प्रत्येकाला अभिमानानं या देशाचं नागरिक म्हणून राहता येईल। आणि म्हणून संपूर्ण देशभरामध्ये जो पायाभूत सुविधांचा विकास चालू आहे, मानवी जीवन उंचवण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या योजना मोदी सरकारच्या माध्यमातून राबवतात, तशाच पद्धतीच्या योजना या पाली नगरपंचायतीमध्ये देखील राबवता येतील आणि त्यासाठी सक्षम आणि त्याचबरोबर योग्य दिशा असणारे उमेदवार असण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा आपणा सर्वांना विनंती, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अलाप मेहता आणि अंकिता गायकवाड दोघांची निशाणी कमळ या दोनही निशाणीच्या समोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने मिळते। धन्यवाद। महाराष्ट्रातील घडामोडींसाठी रायगड न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।